नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे, विक्रांत मनोरे शेअर मार्केटच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रों, आज आपण एक नवीन टर्म पाहणार आहोत. त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, डिस्क्लेमर म्हणूया की हे जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत हे सगळे व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲडवाईज नाही आहे आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शेअरच्या कंपनीबद्दल किंवा कुठलीही कंपनीबद्दलचं काही हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, सांगणं नाही की हा पर्टिक्युलर शेअर विकत घ्या किंवा हा विका. तर हा एज्युकेशनल पर्पजच व्हिडिओ आहे. आपल्या योग्य फायनान्सर जे आहेत किंवा फायनान्स ॲडवायझर जे आहेत त्यांचा तुम्ही योग्य सल्ला घेऊन तरच मग आपण ह्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे. तर ठीक आहे मित्र हो, आजचा नवीन टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे पोर्टफोलिओ. आवडता टॉपिक आहे. मला बऱ्याचशा कॉमेंट्स आल्यात की सर आपण पोर्टफोलिओवर एक व्हिडिओ बनवा. तर त्या अगोदर माझी आपल्याला विनंती आहे की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि हो, जास्तीत जास्त शेअर्स करा, कारण जेणेकरून जास्तीत जास्त मराठी लोक शेअर मार्केटकडे आकर्षली जातील आणि शेअर मार्केटबद्दल जी भीती त्यांच्या मनात आहे ती निश्चितच हे व्हिडिओ ऐकून बघून ती भीती दूर होईल. तर पोर्टफोलिओ म्हणजे काय मित्र हो? तर पोर्टफोलिओ याचा साधा अर्थ असा आहे, हे बघा, पोर्टफोलिओबद्दलचे अनेक व्हिडिओज आहे, अनेक लोकांचं वेगवेगळं मत आहे. काही असं स्टँडर्ड फॉर्म्युला नाही की असा पोर्टफोलिओ बनवा, जो तो आपल्या आपल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यामध्ये सारांश जर बघितला, त्याच्यामध्ये सरासरी जर बघितली, तर आपण अशा पद्धतीने आपला पोर्टफोलिओ बनवू शकतो. तर आपण जी काही गुंतवणूक करतो ना, त्या गुंतवणुकीचा जो संच असतो, जो ग्रुप आहे, जो समूह आहे, त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. जी काही गुंतवणूक करू त्याचा समूह, वेगवेगळ्या ॲसेट लोकेशन्स असतात आपले अलोकेशन. जसं आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करतो, आपण शेअरमध्ये गुंतवणूक करतो, आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो, आपण बँकेच्या FDमध्ये किंवा RDमध्ये गुंतवणूक करतो, तर ह्या तमाम प्रकारच्या गुंतवणूक जो आहे ना, त्या गुंतवणुकीच्या संचला आपण पोर्टफोलिओ असं म्हणतो. पण मग आता नेमकं काय करायचं, कसा आपला पोर्टफोलिओ पाहिजे? तर आपण स्टॉक या दृष्टिकोनातून पोर्टफोलिओबद्दल बोलतो आहे. म्हणजे एक स्टॉक मार्केटमध्ये जर आपण असाल तर आपला पोर्टफोलिओ कसा असावा. हे बघा, सर्वसाधारण असं म्हटलं गेलेलं आहे की आपलं म्हणजे थंब रूल म्हणतात की आपलं जे वय आहे ते 100 वजा करायचं. 100 समजा कोणाचं वय 50 आहे किंवा 40 आहे, तर त्याने 100 वजा जर केले तर ते 60 होईल. तर ते 60% त्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करायचे, असा प्रकार आहे, थंबरूल म्हणतात त्याला. आणि जे राहिलेले 40% आहे त्यामध्ये 20% आणि 20% आपण सोन्यामध्ये म्हणजे गोल्डमध्ये गुंतवणूक करायचं आहे आणि 20% आपण FD किंवा बँकिंगच्या सेव्हिंग खात्यामध्ये किंवा FD रिकरिंग डिपॉझिट अशा पद्धतीने किंवा जिथे लिक्विडिटी आहे. म्हणजे मला शॉर्ट टर्ममध्ये लगेच जर पैसे हवे असेल तर मी मार्केटमध्ये गुंतवणूक केलेले पैसे लगेच काढू नाही शकत, मात्र मी सोन्यामध्ये म्हणा किंवा थोडंफार बँकेमध्ये गुंतवणूक जर केलेली असेल तर त्याला लिक्विडिटी असते, मी लगेच ते पैसे काढून टाकू शकतो. म्हणजे 20% हे बँकेत झाले आणि 20% आपले सोन्यामध्ये गुंतवणूक आणि 60% जी आहे ती गुंतवणूक आपली इक्विटीमध्ये आहे. एक अनुसरून तसं बघायला गेलं तर आपण काही लोकांची गुंतवणूक ही रिअल इस्टेटमध्ये आहे. 2008 फार बूम होतं, 2008-2009-10 रिअल इस्टेटमध्ये फार बूम होतं की रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक ही भरपूर काही परतावा देऊन जायची. पण आज परिस्थिती जराशी बिकट आहे. आज रिअल इस्टेट थोडंसं म्हणजे आणि प्रत्येक एक वेगवेगळे सेक्टर जे असतात ना, प्रत्येक एक फील्ड म्हणूया, प्रत्येक एक पिलर म्हणूया, त्याची मागणी आणि पुरवठा ह्यानुसार त्याचा डिमांड सप्लाय हा कमी, म्हणजे डिमांड कमी जास्त होतो हा मागणी आणि सप्लायनुसार असतो. तर त्या काळात होती, आता तसं नाही आहे. पण म्हणून असं नाही आहे की आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक का.
रिअल इस्टेटमध्ये सुद्धा आपण गुंतवणूक शकतात. बघा, गुंतवणूक करताना अजून एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो फॅक्टर म्हणजे काय की आपण गुंतवणूक केल्यानंतर पोर्टफोलिओसाठी अत्यंत महत्त्वाचं की पोर्टफोलिओ तयार करत असताना आपण जी काही गुंतवणूक करतो आहे त्यावेळेला आपलं गोल काय आहे. गोल काय म्हणजे काय की आपलं टार्गेट काय आहे की मी का गुंतवणूक करतो, मला माझं माहीत असावं की मी 10 वर्षानंतर माझ्या मुलाचं मुलीचं लग्न होणार आहे त्यामुळे गुंतवणूक करणार आहे, 10-12 वर्षानंतर माझ्या मुलाचं हायर एज्युकेशन मुलीचं हायर एज्युकेशनसाठी त्यासाठी मला खर्च लागणार आहे, किंवा 10-15 वर्षानंतर मला स्वतःचं घर घ्यायचं आहे. तर असे गोल जर आपण फिक्स केले ना तर पोर्टफोलिओ जास्त फ्लेक्झिबल होतो आणि पोर्टफोलिओमध्ये केलेली गुंतवणूक ही कारणी लागते, सक्सेस रेट वाढतो. आपलं जर गोलच नसेल आणि आपण सरळ माझ्याकडे 1 लाख आहे किंवा 10 लाख आहे, मग 10 लाखमध्ये मग मी चला मी 1 लाखाचं सोनं खरेदी करतो, 1.5 लाखाचं मी बँकेतमध्ये FD करतो, 2 लाखाचे मी शेअर्स विकत घेतो, असं नाही आहे. हे करा ना आपण, हे करायला हवं, पण हे करण्या अगोदर आपला गोल काय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहोत, मग ती रिअल इस्टेट असू द्या, सोन्यामध्ये असू द्या, FD मध्ये असू द्या बँकेच्या, किंवा शेअर मार्केटमध्ये असू द्या, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स, गव्हर्नमेंटचे बॉन्ड जे असतात, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स हे बँकेच्या FD पेक्षा निश्चितच जास्त रिटर्न्स आपल्याला देतात. तर मला सांगायचं काय, मला हेही सांगायचं आहे की आपण किती, आपला हॉरायझन किती आहे, आपला कालावधी किती आहे, आपण गुंतवणूक किती वर्षासाठी करायला इच्छुक आहोत, त्यानुसार पोर्टफोलिओ बनवायचा. म्हणजे आपलं गोल काय आहे ते आणि आपला कालावधी. एजेड माणूस जर असेल ना तर तो ज्यावेळेला गुंतवणूक करतो त्यावेळेला, म्हणजे मी सांगितलं 60 वय आहे तर तो 40% फक्त इक्विटीमध्ये टाकेल, पण तेही इक्विटीमध्ये 40% टाकणार नाही, तो 40%मध्ये 30% तो डेट फंडमध्ये टाकेल आणि 10% इक्विटीमध्ये टाकेल. कारण आता त्याला रिस्क, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट हा सुद्धा फॅक्टर आपण ध्यानात घ्यायचा आहे ज्यावेळेला आपण चांगला पोर्टफोलिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. कारण एजेड व्यक्ती आहे त्याला रिस्क जास्त चालला होता, तो सेफ साईड बघतो, त्यामुळे तो एक तर FD मध्ये गुंतवणूक करेल किंवा FD पेक्षा जास्त त्याला या डेप्टमध्ये जरी गुंतवणूक केली तर त्याला चांगला परतावा मिळेल. यंग जनरेशन आहे, 20, 25, 23, 24, 30 वय आहे, तर त्यांचं जास्तीत जास्त जे काही त्यांचं इन्कम आहे ते इन्कम ते इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक करतील, कारण त्यांच्याकडे भरपूर काही कालावधी आहे, रिस्क ते घेऊ शकतात, रिस्क मॅनेजमेंट त्यांच्याकडनं रेझिस्ट होऊ शकते जे एजेडकडनं होऊ शकत नाही, म्हणून ते डेट फंडकडे जाणार नाही. कारण इक्विटीमध्ये आपल्याला जास्त परतावा आहे, पण म्हणून एजेड व्यक्तींना ज्यावेळेला ते पोर्टफोलिओ बनवतात त्याला इक्विटीमध्ये कमी गुंतवणूक करण्याचा ते प्रयत्न करतात, डेप्टमध्ये ते जास्त गुंतवणूक करतात. म्हणजे हा सुद्धा एक फॅक्टर आहे, आपलं वय, आपला गोल आणि आपला कालावधी. शॉर्ट टर्मसाठी आपण इक्विटी मार्केटमध्ये पडू नका. इक्विटी मार्केटमध्ये म्हणजे शेअर्समध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायचं असेल तर आपला जो गोल आहे, सॉरी आपला जो कालावधी आहे तो लॉंग टर्म आहे, 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष माझा लॉंग टर्म आहे, तरच आपण इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकाल. इक्विटी असं नाही, शेअर असं नाही आहे की आपण आज गुंतवणूक केली लगेच 2 वर्षानंतर आपल्याला चांगला रिटर्न्स मिळतील, असं नाही आहे, असं झालेलं पण नाही इतिहासात, नाही आता वर्तमान काळात नाही आहे आणि भविष्यकाळात निश्चित नाही, कारण चढ उतार प्रत्येक कंपनीत होत असतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की म्युच्युअल फंड्स हा असा एक चांगला क्रायटेरिया आहे किंवा असा एक चांगलं फील्ड आहे, म्हणजे शेअर मार्केटच्याच निगडीत आहे, ज्याला शेअर मार्केटचं काहीच एक माहीत नाही, कुठली कंपनी चांगली, कुठल्या कंपनीचे शेअर्स घ्यायला हवे, कधी घ्यायला हवे, कधी विकायला हवे, किती गुंतवणूक करायला हवी, हे ज्याला माहीत नाही आहे ना त्याने म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची, ते पण SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.
म्हणजे जे काही सॅलरी लोक जे असतात ना, ज्यांना दर वर्षाला दर महिन्याला सॉरी सॅलरी जी काही मिळते, समजा कोणाला 50,000 सॅलरी मिळत असेल तर त्याचे 10% म्हणा किंवा त्याचे 15%, आपण साधारण 10,000 म्हणूया, 10,000 तू SIP कर 10,000 म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनने सुद्धा आपला पोर्टफोलिओ हा फारच सुंदर फार छानसा आपल्याला 15-20 वर्षानंतर रिटर्न्स 101 नाही 1001% देऊन जाईल. SIP करत असताना पण त्याही गोष्टी आहे की आपला एक म्युच्युअल फंड ॲडवायझर चांगला असावा, म्हणजे त्याला हे माहीत असावं की कुठल्या कंपनीच्या म्युच्युअल फंड्स हे म्हणजे मी असं म्हणेल मी XYZ नाव घेत नाही, XYZ कंपनीचा म्युच्युअल फंड आहे, हजारो कंपनीचे म्युच्युअल फंड्स आहेत, हजारो म्युच्युअल फंड्स हाऊस आहेत, तर ते आपल्याला समजत नाही. तर ते आपण फंड्स मॅनेजर जे असतात, फंड्स ॲडवायझर जे काही असतात, म्युच्युअल फंड जे डिस्ट्रीब्युटर असतात, म्युच्युअल फंडचं जे ऑफिस चालवतात, त्यांच्याकडनं जर आपण छानसं मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. ते त्यांचं बघतात, ते त्यांच्या पद्धतीने करतात, आपल्याला ते चांगले रिटर्न्स मिळतात. अननोन असावं, गुंतवणूक करत असताना आपण अननोन असावं. म्युच्युअल फंड SIP हा छानसा प्लॅन आहे. SWPP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा एजेड व्यक्तींना आहे. लमसम अमाऊंट जर आपण कुठल्या एका म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवलेले असतील तर आपल्याला दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळते. ती ठराविक रक्कम जर इंटरेस्ट बघितला म्हणजे आपलं प्रिन्सिपल अमाऊंट तेवढंच राहतं आणि आपल्याला ती जी लमसम अमाऊंट आपण गुंतवणूक केलेली आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला व्याज मिळेल, व्याज नका म्हणा, रिटर्न्स मिळतात जे काही असतील दर महिन्याला, ते आपण बँकेत जाऊन ते त्या ठिकाणी पैसे. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन बँकेच्या FD निश्चितच जास्त आपल्याला तो परतावा देतो. SWP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आणि सिस्टमॅटिक विड्रॉल, SIP आणि SWP. SIP फॉर द टीनएजर्स वेअर ॲज SW फॉर द एजर्ड, म्हणजे जे 50 जास्त वय आहे किंवा कसे. सोन्यामध्ये गुंतवणूक करत असताना असं अनेक व्हिडिओजमध्ये असं एक अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये जाणवलं आहे की नुकसानाला जर प्रोटेक्ट करायचं असेल ना तर सोन्यामधली गुंतवणूक आपल्याला निश्चितच हातभार लावेल, कारण हेजिंग म्हणतो आपण त्याला, हेजिंगसाठीच सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते. आता पुन्हा सोन्यामध्ये गुंतवणूक करताना अजून दोन प्रकार, फिजिकल सोनं विकत घेऊन गुंतवणूक करायची का, सोन्यामध्ये पण म्युच्युअल फंड्स आहेत, एक्सचेंज ट्रेडेड फंड त्याला म्हणतो, गोल्ड ETF आहे, तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची, तर ते आपल्यावर अवलंबून आहे. आपल्याला हाऊस मौस करून घ्यायची असेल, ज्या लेडीज असतात त्यांना हाऊस मौस असते किंवा त्यांना गरज भासते तर ते फिजिकली सोनं विकत घेतात, पण ज्यांना ठीक आहे बाबा एक दोन सोन्याचे जे दागिने आहेत ते जरी अंगावर असले तरी चालेल, बाकीचे आपण इलेक्ट्रॉनिकली गुंतवणूक करूया, ई सोनं म्हणतो आपण त्याला, तर ते या फिजिकल सोन्यापेक्षा फायदेशीर होतील. यामध्ये पण लिक्विडिटी आहे, फिजिकलमध्ये तर लिक्विडिटी आहेच, लिक्विडिटी म्हणजे मला गरज लागली, इमर्जन्सी आहे, मला पैशांची गरज आहे, तर आपण सोन्याच्या दुकानात जातो आणि लगेच ते सोनं मोडतो आणि आजचा भावनुसार ते सोन्याचं आपल्याला परतावा मिळतं. तसं एक्सचेंजला सुद्धा तसं आहे, गोल्ड ETF पण तसं आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला एवढंच आहे की 1-2 दिवसानंतर खात्यावर ते पैसे जमा होतात पण त्याचे रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळतील, हा सुद्धा प्रकार आहे. आता ज्यावेळेला आपण जरासं स्टॉक मार्केटकडे येऊया, स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण कुठल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो ना तर त्यावेळेला एक मात्र लक्षात ठेवायचं की 8-10% जास्त गुंतवणूक आपल्या टोटल कॅपिटल, आपलं जे भांडवल आहे जे आपण गुंतवणुकीसाठी मान्य केलेलं आहे, त्या भांडवलाच्या 8-10% जास्त गुंतवणूक एका कंपनीत करू नये. मग ती कंपनी कुठलीही मान्यवर असू द्या, ती कंपनी कुठली टॉप असू द्या, ती कंपनी कुठलीही लार्ज कॅप असू द्या, मिड कॅप असू द्या, नामांकित कंपनी असू द्या, 10% असं म्हटलं गेलेलं आहे. मी काही असं म्हणत नाही की तसं करू नका,
असं म्हटलं गेलेलं असे अनुभव आहे. हे बघा, हा एज्युकेशनल व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला हेच सांगितलं जात नाही, पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की तुम्ही लार्ज कंपनीमध्ये 10% जास्त करू नका. एक सारांश आहे आपल्यावर आहे. आपण शेवटी फायनान्शियल ॲडवायझर, त्याचा तुम्ही सल्ला घेणं गरजेचं आहे. 4% कमी किंवा 5% कमी सुद्धा गुंतवणूक एका कंपनीत करू नये, नाही तर त्याला अर्थ नाही राहतो. म्हणजे कसं की मी एकच शेअर विकत घेतला, कंपनीला फार मोठा फायदा झालेला आहे ह्या 1-2 वर्षामध्ये, 20-25% फायदा झालेला आहे, तर त्या एका शेअरमध्ये तुम्हाला किती अमाऊंट मिळेल हो. त्यामुळे नंबर ऑफ शेअर्स हे जास्त असावे. कमी किमतीचा तर शेअरची व्हॅल्यू असावी अशातलाही प्रकार नाही. कमी किंमत आहे म्हणून मी तो शेअर विकत घेतो आणि जास्त किंमत आहे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. MRF नावाची जी कंपनी, त्याचं 1.5 लाखापर्यंत एका शेअरची किंमत आहे आणि तिथे 1.5 रुपयालासुद्धा शेअर मार्केटमध्ये काही सूचीबद्ध असलेल्या कंपन्या आहेत, ज्या लिस्टेड कंपन्या आहेत, त्याचा 10 पैशालासुद्धा शेअर उपलब्ध आहे मित्र. म्हणून कमी किमतीचे शेअर्स हे आपल्याला परतावा देणार नाही आणि जास्त किमतीचे शेअर्स हे आपल्याला परतावा देऊन जातील, असं जर आपल्या मनामध्ये काही असेल तर तेही काढून टाका. तसं काही नसतं. तर मग जास्त जर शेअर्स असेल तर मल्टीप्लाय बाय ते, तर तोही प्रकार मला सांगायचा असो. शेअर्समध्ये आपण 15 ते 20 शेअर्स विविध कंपन्यांचे घ्या, म्हणजे आपला चांगला पोर्टफोलिओ केव्हा म्हटला जाईल, ज्या वेळेला कंपनीमध्ये साधारणतः पोर्टफोलिओमध्ये साधारणतः 15 ते 20 कंपनी असतील. म्हणजे मी असं ऐकलेलं आहे 100-100 कंपन्या आहेत, 200 कंपन्या, 150 कंपन्या, 250 कंपन्या. तुमचं कॅपिटल जास्त असू द्या ना, काही एक हरकत नाही. कॅपिटल जास्त आहे, माझं 10 करोड कॅपिटल आहे, म्हणून मी 200 कंपन्या 300 कंपन्याचा विकत घेऊन आणि पोर्टफोलिओ वाढवेल नाही. तुमचा 10,000 जरी कॅपिटल असेल आणि 10 कोटी जरी असेल, तरी 10 ते 15 कंपन्याच मध्येच तुम्ही शेअरची गुंतवणूक करा, म्हणजे पोर्टफोलिओ तयार करा. होतं काय माहीत आहे का, की जास्त कंपन्यांना आपण म्हणजे पोर्टफोलिओमध्ये कालांतरानंतर काही करेक्शन पण केले जातात, तर आपल्याला अशा अनेक कंपन्या जर असतील तर त्या कंपन्यामध्ये करेक्शन जर आपल्याला करायचं, ॲव्हरेज करणं, म्हणजे एखादी कंपनी जर एक कंपनी त्याचं जर रिटर्न्स मिळत नसेल तमुक एक कंपनीच्या तुलनेत, तर आपण त्या पोर्टफोलिओमधून, आपल्या पोर्टफोलिओमधून त्याला काढण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी कंपनी विकत घेतो. पण अशा अनेक कंपन्या जर असेल तर कुठल्या कुठल्या कंपन्याचा आपण अभ्यास कराल. म्हणून कमी कंपनी ट्रॅक करता येतात. जरी आपल्याला शेअर मार्केटचं नॉलेज नसेल तरी 1-2 वर्षाचा परफॉर्मन्स बघून एक साधी गोळाबोळीच ठोक ताळे करून, ठोक ताळे अनुभवास येऊन आपण सांगू शकतो की ठीक आहे बाबा, ही जी कंपनी आहे गेल्या 2 वर्षापासून याचं काही रिटर्न्स मला व्यवस्थित मिळत नाही आहे, मग ह्या कंपनीचे काही शेअर्स आपण काही प्रॉफिट बुक करून विकून टाकूया आणि त्या किमतीचे किंवा त्याच्यामध्ये अजून काही एक्स्ट्रा किंमत टाकून ज्या कंपनीने आपल्याला चांगला परतावा दिला आहे ती कंपनीवर आपला भरोसा आहे, आता आपल्याला प्रॅक्टिकली झालेला आहे. पूर्वी आपण फक्त थेरॉटिकली ऐकत होतो, आज आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्या डिमॅट खात्यामध्ये त्या शेअरच्या किमती वाढत आहे, मग का म्हणून त्यामध्ये पैसे आपण जास्त टाकू नये. किंवा अजून एक फायदा, हा अजून एक महत्त्वाचा आहे, ज्या वेळेला कुठल्याही कंपनीचे शेअर्स, कंपनी चांगली आहे पण काही नकारात्मक गोष्टीमुळे, काही पूर्ण मार्केटलाच मंदी असल्यामुळे, तर त्या शेअरची जर प्राईस कमी झालेली असेल तर त्या कंपनीचे जर शेअर्स आपण जर ॲव्हरेज केले, विकत घेतले, तर तोही एक आपल्याला ॲव्हरेज म्हणून, सरासरी म्हणून फायदा होतो. पहिली गोष्ट सांगितली काय, की 15 ते 20 आपल्याला कंपन्या त्या ठिकाणी निवडायच्या आहे. 10% जास्त नको, 5% कमीही नको. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, की वेगवेगळे सेक्टर्समधल्या कंपन्या आपल्याला निवडायच्या असतात. म्हणजे ॲटोमोबाईल सेक्टर्स, बँकिंग सेक्टर्स, फायनान्स सेक्टर्स, IT सेक्टर्स, फार्मास्युटिकल सेक्टर्स,
FMCG सेक्टर्स हे सेक्टर चालणार आहे, स्टील सेक्टर्स हे सेक्टर चालणारे सेक्टर्स आहेत किंवा हे सेक्टर्स आहे, तर आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड पाहिजे. डायव्हर्सिफाईड दोन तुलनेत, हा डायव्हर्सिफाईड शब्द मी दोन ठिकाणी वापरेल. एक म्हणजे काय, वेगवेगळे सेक्टर्स डायव्हर्सिफिकेशन, आणि एक म्हणजे काय की वेगवेगळे ॲसेट अलोकेशन. वेगवेगळे ॲसेट्स म्हणजे गोल्ड वेगळं, बँकेच्या FD वेगळ्या, रिअल इस्टेट वेगळं, शेअर्स वेगळं, इक्विटी, डेप्ट फंड, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, हे असा प्रकार, याला पण डायव्हर्सिफाईड म्हणा. तर आपण स्टॉकबद्दल जर बोललो तर डायव्हर्सिफाईड म्हणजे वेगवेगळे सेक्टर्स. का समजा बँकिंग सेक्टरचं बूम आहे सध्या, बँकिंग सेक्टर छानसा परतावा किंवा छान रिटर्न देत आहे, तर ठीक आहे ना. बाकीचं जे नुकसान आहे सेक्टर्समधलं, मागे IT सेक्टरला बूम होतं, मग ते IT सेक्टर आता मंदी आहे, तर बँकिंग सेक्टरचे असलेले शेअर्स IT सेक्टरमधल्या मंदी असलेल्या शेअरची सरासरी भरून काढतं, नुकसान भरून काढतं. मगाशी मी हेजिंग शब्दचा त्या ठिकाणी प्रयोग केला. म्हणून विविध सेक्टर्स आहे, म्हणजे याचं झालेलं नुकसान दुसरं सेक्टर भरेल, पुढच्या वर्षी दुसरं सेक्टर, जे सेक्टर यावर्षी चांगला परतावा देत आहे ते पुढच्या 2 वर्षानंतर जर चांगला परतावा देत नसेल, देऊ शकत नसेल, तर बाकीचे सेक्टर आपल्याला काम पडतात. एकाच सेक्टरमध्ये फार मोठी गुंतवणूक केली तर ते चुकीचं होईल, कारण तेच सेक्टर आपल्याला फार मोठं त्या ठिकाणी नुकसान देऊन जाईल. तर ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे की एका सेक्टरमधून असून वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण त्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे. सॉरी, मला माफ करा, व्हिडिओ मोठा होत चालला. अजून काही 5 मिनटं आपण या बेस्ट पोर्टफोलिओबद्दलची चर्चा करूया. त्यामध्ये असं आहे अजून की लार्ज कॅपच्या काही कंपन्याज घ्यायच्या, मिड कॅपच्या काही कंपन्या घ्यायच्या आणि स्मॉल कॅपच्या कंपन्या घ्यायच्या. लार्ज कॅप कंपनीचा परतावा हा निश्चितच जास्त असतो, पण लाँग टर्मसाठी. लाँग टर्म आपलं उद्दिष्ट असेल तर लार्ज कॅप कंपन्या घ्या, थोडं शॉर्ट टर्म ड्युरेशन असेल तर मिड कॅप किंवा स्मॉल कॅप कंपनीने छान परतावा त्या ठिकाणी दिला. बऱ्याचशा काही कंपन्या आहेत ज्या स्मॉल कॅप आहे, मिड कॅप आहे. आपण बऱ्याच वेळा TV ऐकतो की इंडेक्स हा स्मॉल कॅपचा वाढला किंवा मिड कॅपचा वाढला तुलनेत सेन्सेक्स किंवा Nifty 50, तर तेही एक ध्यानात घ्यायचं आहे. शिवाय मला हे पण सांगायचं आहे की ह्या ठिकाणी आपण ज्यावेळेला चांगला पोर्टफोलिओ तयार करण्याचा प्रयत्न करतो, मगाशी आपल्याला सांगितलं की मार्केट फार किंवा त्या स्टॉकची प्राईज वाढलेली आहे म्हणून स्टॉक विकत घ्यायचा अशी गैरी समजत असते, ती दूर करा. उलट ज्या वेळेला मार्केट पडेल ना त्याला जास्तीत जास्त स्टॉक आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये विकत घ्यायचे, आणि स्टॉक पोर्टफोलिओ आपला वाढत जायचा आहे, कमी नाही करायचा आहे. आपल्याला जी काही सॅलरी मिळते त्याच्यातून एक्सपेन्स जर वजा केला आपण, एक्सपेन्स गरजेचा, तर जे काही राहील ना ती जी बचत आहे ना, तर ती इन्व्हेस्टमेंट आपण या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये जर आपण केली तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी परतावा हा हमखास इतर परताव्यापेक्षा, इतर जे पारंपरिक गुंतवणूक आहे त्याच्यापेक्षा निश्चितच आपल्याला रिस्पॉन्स किंवा रिटर्न्स या ठिकाणी चांगले मिळतील. मगाशी मी जो उल्लेख केला ना त्याच्यामध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाचा, उलट मी तो शब्द किंवा ती माहिती अगोदर सांगायला हवी होती की ज्यावेळेला आपण स्टॉक निवडतो ना त्याला आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिसचा अभ्यास असावा. फंडामेंटल ॲनालिसिस याचा अर्थ मार्केटचं, मार्केटमध्ये त्या कंपनीने मागील 3 वर्षात किती प्रॉफिट मिळवलेलं आहे, प्रॉफिटचं मार्जिन काय आहे, त्यांच्याकडे आज कुठले प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टच्या मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे, किती डिमांड आहे, प्रोमोटरचं होल्डिंग किती आहे त्या कंपनीमध्ये, त्या कंपनीवर कुठल्या कंपनीचं कर्ज तर नाही ना, कंपनीचा EPS काय आहे, कंपनीची बॅलन्स शीट, फायनान्शियल स्टेटमेंट बघायच्या सगळ्या, ताळेबंद सगळ्या बघायचं आहे, प्रॉफिट लॉस अकाउंट बघायचं आहे, रेट ऑफ ग्रोथ बघायची आहे,
प्रॉफिट ग्रोथ बघायची, सेल्स ग्रोथ बघायची, त्याचे कॉम्पिटिटर काय आहेत, त्या कॉम्पिटिटरच्या तुलनेत कंपनीने किती परतावा दिलेला आहे, म्हणजे पीयर टू पीयर म्हणतो. म्हणजे एका कंपनीचे जर शेअर्स घेतले, समजा एक एक्स वाय झेड नावाची कंपनी आहे, ती बँकिंग क्षेत्रातली आहे, तर मी सगळेच बँकिंग क्षेत्रातले घेणार नाही. मगाशी आपल्याला सांगितलं की ॲटोमोबाईल क्षेत्रातल्या एक दोन टॉपच्या कंपन्या घ्यायच्या, लॉंग टर्म विजन जर आपलं असेल, इवन शॉर्ट टर्म पण असेल किंवा मिडल टर्म असेल, एक साधारण 5 वर्षापेक्षा जास्त. हां, मला हे सांगायचं आहे की इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करा आपण, कारण इंडेक्स हा वाढतोच आहे ना, इंडेक्स हा कालांतरासाठी पडेल, पुन्हा त्याचा अंक वाढेल, तर इंडेक्स फंडमध्ये आपण गुंतवणूक करायची आहे. ज्याला काहीच माहीत नाही आहे, इंडेक्स फंडमध्ये चांगला चांगला त्या ठिकाणी आपल्याला परतावा मिळेल. ई टी एफ मगाशी सांगितले, एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत, काही बीज म्हणून आहेत, की आता काही जे फंड्स असतात म्युच्युअल फंड जे इंडेक्सच्या रिलेटेड असतात, काही म्युच्युअल फंड सेक्टर वाईजसुद्धा आहे, म्हणजे डेप फंड असतात, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये फक्त इक्विटी फंड नाही, डेप फंड आहे, काही बॅलन्स आहे, काही हायब्रिड फंड आहेत, काही सेक्टोरियल फंड आहेत. तर म्हणजे ज्यावेळेला तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये काही हिस्सा या पोर्टफोलिओमधला गुंतवणूक करत असाल ना, तर त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू नका, त्याच्यामध्ये डेपमध्ये पण गुंतवणूक करा, सेक्टोरियल फंड्समध्ये गुंतवणूक करा, हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा, बॅलन्स म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा, तर त्याच्यामध्ये सुद्धा डायव्हर्सिफिकेशन असावं, म्हणजे डायव्हर्सिफिकेशन सगळीकडे असावं. म्हणजे होतं काय माहीत आहे का, की आपलं जे आहे ना हेजिंग, ज्याला म्हणतो, पूर्वी मी हा शब्द अनेक वेळा वापरला, नुकसान भरून काढतं ज्या ज्या वेळेला आपण डायव्हर्सिफाईडकडे त्या ठिकाणी जात असतो. गोल असावा हे मगाशी सांगितलं, टाईम ड्युरेशन्स असावं हे पण सांगितलं. हां, फंडामेंटल ॲनालिसिसचा अभ्यास करायचा, टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास करायचा नाही. टेक्निकल अभ्यास पोर्टफोलिओसाठी नाही, ते ट्रेडरसाठी लागतो. कॅन्डल स्टिक काय आहे, इंडिकेटर काय, ते आपल्याला त्या ठिकाणी गरज नाही. नामांकित कंपन्या, त्यातल्या त्यात निफ्टी 50 जर कंपन्या आपण निवडल्यात ना, आपला पोर्टफोलिओ हा बघा किती सुंदर बनेल. निफ्टी 50, टॉप 50, ज्यांचं ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन चांगलं आहे, उत्तम आहे, आणि ज्या गेल्या कित्येक वर्षापासून या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबंद आहेत, ज्याचं प्रमोटरचं होल्डिंग छानचं आहे, ज्यांचं बँकेचं लायबिलिटीज कमी आहेत, ज्यामध्ये इनसाईड ट्रेडरची शक्यता कमी आहेत, जे त्यांचे जे मार्केटला प्रॉडक्ट आहे ते रोज वापरले जात आहे दैनंदिन, या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी पीई काय आहे, प्रॉफिट टू प्राईस टू अर्निंग रेशो, ईपीएस काय आहे, अर्निंग पर शेअर ज्याला म्हणतो आपण, या सगळ्या, आरओसी काय आहे, रिटर्न ऑन कॅपिटल, आरओसी काय आहे, आरओई काय, हे सगळ्या फंडामेंटल ॲनालिसिस आहे. माझे बरेचसे व्हिडिओ फंडामेंटल ॲनालिसिसवर बनवलेले, तेसुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकतात. तर मित्र हो, असा पोर्टफोलिओ बनवू शकतो. पोर्टफोलिओ काही साचेबंद नसावा, फ्लेक्झिबल असावा. ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की मगाशी सांगितलं पोर्टफोलिओमध्ये काही सुधारणा करायची आहे, तर आपण सुधारणा करू शकतो. हे सगळे नियम आपण लक्षात ठेवायचे, त्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचे असतील तर आपल्या योग्य त्या ॲडवायझरचा आपण सल्ला घ्या, आणि मग, कारण ही गुंतवणूक जी आहे ही आपली कष्टाची कमाई आहे, आणि ती कष्टाची कमाईने आपल्याला नुकसान नको म्हणून चांगला चांगला पोर्टफोलिओ जर आपला असेल तर तो, आणि वाढत वाढत पोर्टफोलिओ हा कंपाऊंडिंग होतो, हा वाढत वाढत जातो. आज माझ्या पोर्टफोलिओची जर एकूण कॅपिटल आणि प्रॉफिट धरून जर 1,10,000 किंमत असेल, तर पुढच्या वर्षी ती 1,30,000, 1,40,000, 1,25,000 वरती असावी. म्हणजे पोर्टफोलिओ हा कंपाऊंड रेटनुसार वाढत जावा, 2,00,000 व्हावा, 3,00,000 व्हावा. पोर्टफोलिओमध्ये कमीत कमीत प्रयत्न करावा शेअर्स विकायचा,
कारण एक कंपनी जर आपल्याला चांगला चांगला परतावा देते आणि जर आपण प्रॉफिट बुक केला, हां गरज जर असेल तर प्रॉफिट बुक करून त्या कंपनीमधून बाहेर पडायला काही हरकत नाही. कारण शेवटी आपण जो पैसा गुंतवतो तो का, तर आपल्याला इमर्जन्सी एकदम कधीतरी आपल्याला एकदम गरज लागली तर आपण त्या ठिकाणी तो पैसा आपण तो काढत असतो. आणि म्हणून मगाशी सांगितलं की लॉंग टर्म असेल त्यातल्या त्यात पुन्हा जर तुम्हाला गरज असेल तर आपल्याला पैसा आपण काढण्याला माझा काही रोख नाही आहे. कारण कोणालाही ज्याला पैशांची गरज असेल तर तो ते पैसे काढ. सॉरी, मी जरा हा व्हिडिओ माझा 30 मिनिटाचा अर्धा तासाचा मी पहिल्यांदा विचार केला 15-20 मिनिटात कंप्लीट करूया. माझ्या सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला लाईक करा, व्ह्यूला लाईक करा, व्ह्यूज जास्तीत जास्त वाढवा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि शेअर करा. धन्यवाद.